एक्सपेक्ट पण नव्हतं केलं कधी. कोमल तू अजून काय रडते ड्यूड? मला दिवस आठवतात. गाइस पॅकिंग बघा कशी चालू आहे. तुला आठवत की नाही मला माहित, पण आपण जेव्हा कपल होतो म्हणजे 2 वर्ष आधीची गोष्ट आहे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आणि आता तुम्ही विचार करत असाल की आज परत बॉब एकटा का, कोमल कुठे? तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आजचा ब्लॉग काय. आजचा ब्लॉग असा आहे की आज मी रात्री 12 नंतर कोमलला देतोय सरप्राईज. सो लेट्स स्टार्ट, लगाओ इंट्रो. इंट्रो के बाद फिर मिलते, थोडा सा बताता हूँ की ब्लॉग में क्या होने वाला है. तर हा ब्लॉग काय असणार मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करतो. मला कोमलला द्यायचे सरप्राईज. उद्या व्हॅलेंटाईन डे आणि आज 12 नंतर मी तिला सरप्राईज देऊन व्हॅलेंटाईन डे साजरी करणार तिच्यासोबत. तर मला हे सगळं तिच्यासोबत असताना करायला जमलं नसतं. सो मी तिला मम्मीकडे पाठवलंय आणि ती शॉक झाली की अरे आज मला मम्मीकडे का पाठवतो. तर मी तिला बोललो की तू बरेच दिवस गेली नव्हती, सो जरा जाऊ नये. तर ती आता गेली मम्मीकडे आणि घरी कोण नाहीये. शेखर व्हिडिओ काढतो, शेखर आणि मी आहे आणि माझ्यासोबत शेखर असणार आहे पूर्ण ब्लॉग मध्ये. आणि आम्ही आता पूर्ण प्लॅन करतोय की तिला सरप्राईज कसं द्यायचं, काय काय डेकोरेशन करायचं वगैरे. पहिला तरी मी चाललोय अंगठी घ्यायला, कारण ती बरेच 2-3 दिवस मला बोलत होती की अंगठी पाहिजे, अंगठी पाहिजे, अंगठी पाहिजे. तर मी तिला इग्नोर करत होते की नको नको कारण महाग आहे वगैरे. सो तिला हे माहीत नसेल की मी तिला अंगठी गिफ्ट करतोय. तर मी आता तिला अंगठी घ्यायला चाललोय. अंगठी घेतल्यानंतर आपण डेकोरेशनचं सामान वगैरे घेऊ. आणि मी डेकोरेशन काय करणार आहे ते मी आता तुम्हाला सांगणार नाही, पुढे सांगेल. सो चलो सध्या तरी आपण जाऊ सोनाराकडे अंगठी घ्यायला. आणि मेन गोष्ट ही की जीजू जे आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत. त्यांना मी फोन करून बोलवलं कारण मला 4-व्हीलर चालवता येत नाही. जीजूंना मी यासाठी बोलवलं की तुम्ही या, माझी थोडीफार हेल्प करा. आपण 4-व्हीलरमध्ये डेकोरेशन करणार आहे आणि त्यांना सुद्धा प्रिया दीदीला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. सो ते बोलले की आपण एकत्र काहीतरी करू प्लॅन. सो ठीक आहे, बघत राहा पूर्ण ब्लॉग आणि पूर्ण एंड पर्यंत ब्लॉग बघा, कारण खूप खूप भारी होणार आहे ब्लॉग. आणि मला माहित नाही की मी नीट देऊ शकतो का सरप्राईज आणि कसं काय होईल मला काहीच माहित नाही. सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि एंड पर्यंत बघत राहा. चलो चलते शेखर भावा, चल पटकन निघूया कारण लेट होतंय. 12 आधी तिला सरप्राईज द्यायचे. मी चाललोय आता हॉटेलवर कारण हॉटेलवर दादा येऊन थांबलेत. सो आम्ही फायनली पोहोचलोय बॉब कोमल चायनीज कॅफेला आणि दादा वेट करतायत. दादा वेट करतायत. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलवरती. तर विषय काय माहितीये का, विषय असा आहे की लग्नानंतरचा आमचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे आणि पहिले लग्नानंतरचे डेज आहेत. सो मी सर्व डेज बनवले. तर आज रात्री 12 नंतर व्हॅलेंटाईन डे चालू होतोय तुम्हाला माहितीच आहे. तर मी खूप मोठा सरप्राईज देणार आहे तिला. मी काय करणार आहे ते तुम्ही बघाच, तुम्हाला समजेलच मी काय करणार आहे. तर सध्या तरी आपण जाऊया गोल्ड घ्यायला, त्यानंतर डेकोरेशनचं सामान वगैरे घेईल, नंतर मग गाडी सजवेल. सो मी हॉटेलच्या समोरच गाडी ठेवणार आहे आणि गाडीची डिक्की पूर्ण सजवणार आहे. तर तुम्ही नक्की पूर्ण एंडपर्यंत बघा, मी जास्त काय एक्सप्लेन करत नाही, तुम्ही बघत राहा. पाटील काय बोलतो भाई, तू शॉप पे रुक, दादा आपण दोघं जाऊया. तुम्ही माझा ब्लॉग काढा, मी तुमचा ब्लॉग काढतो. ठीक आहे चला. आम्ही चालतच चाललोय कारण आपल्या हॉटेलच्या मागेच आहे सोनाराचं दुकान. आलोय गोल्डच्या दुकानात. आता आपण फटाफट तिच्यासाठी रिंग चॉईस करूया, टाइम न वेस्ट करता, कारण आपल्याला बरीच कामं पडलेत, खूप सारे काम आहेत. सेट एकदम बाहेरचा झकासा रिंग दिखाऊ मेरे वाइफ के लिए, व्हॅलेंटाईन डे गिफ्ट दे रहा हूं एकदम कडक. अंगठी दिखा ना अंगठी. बस हे डायरेक्ट भंडारात काढलंय एवढे मोठे रिंग. हा ना. फायनली मी या अंगठ्या चॉईस केल्या. दिखाओ सेट आपके हाथ से दिखाओ. ही कोमल साठी घेतली अंगठी आणि ही माझ्यासाठी.
अभी पैसा कम करो वरना कैंसिल हो जाएगा आंटी। अच्छे से रेट लगाओ, डेली का कस्टमर हूँ मैं। और क्या चांदी का कुछ नहीं? फाइव लाख ही मैं मायासाठी का घेतले, डेली यूज साठी घेतले मला ही। गाइस पैकिंग बघा कशी चालू आहे। अंकल दिखाओ कोमल से रिंग बघा कशी पैकिंग करून देतो। वैलेंटाइन डे गिफ्ट मेरे को दिलो ना ऐसे सब आपके लिए है ना। मला पण असं द्यायला, मला डब्बे दिले। हे बघा एक मिनिट, हे बघा रिंग कोमलची। आता मी ही कोमलला रिंग देणार आहे वॅलेंटाईन डे गिफ्ट। गाईज माझीवाली रिंग पण मी पॅक केली आणि कोमलला बोलेल की मला ही तू घाल। कोमलला बोलेल की ही तू मला घाल आणि ती जी जी रिंग आहे ती ह्याच्यामध्ये आहे। म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना रिंग घालू, पण ही माझ्यासाठी मी घेतली डेली यूजसाठी। मित्र आणि मित्रांनींनो आम्ही निघालो आहे आता डेकोरेशनचं सामान घ्यायला। आमचं रिंग आणि दादांचे कानातले घेऊन झालेले आहेत। सो आम्ही चाललो आता डेकोरेशनचं सामान घेतो, कारण आपल्याला लवकरात लवकर आपली जी गाडी आहे त्या गाडीची डिक्की सजवायची आहे। आणि कोमलचा आता फोन आलेला की कुठे आहेस वगैरे विचारत होती, तर मी तिला बोललो की मी दादांसोबत आलो आहे बाहेर, माझं काहीतरी काम आहे। आणि तिला मी बोललो की तू जा घरी, तर ती मला वाटतं कदाचित आता घरी येईल आपल्या, म्हणजे आम्ही जिथे राहतो तिकडे मम्मीकडनं ती या घरी येईल। सो तिला अजून काहीच माहिती नाही आहे। आपलं ऑलमोस्ट डन झालं प्लॅनिंग वगैरे सर्व। आता फटाफट आपण डेकोरेशनचं सामान घेऊ, गाडी सजवू आणि तिला खाली बोलू। तर आपण हे घेतलंय आणि डेकोरेशनचं वगैरे सामान पण घेतलंय। आपल्याला बॅक साईड कारची जी आहे ती पूर्ण सजवायची आणि झालर वगैरे घेतलेले आहे। नंतर बलून्स घेतले आहेत दिलचे लाल आणि व्हाईटवाले। ऑलमोस्ट घेऊन टाकले सामान। तुम्ही बघता ना आमचे ब्लॉग्स गाय? तिथे खूप सारे केक आहेत, पण मी डस्ट अफल घेणार आहे कारण कोमलला डस्ट अफलच आवडतो। काय दाप आपल्या बायकोसाठी केक घेतलेले आहेत, दोन केक घेतले आहेत, हे माझ्या बायकोसाठी आणि हे यांच्या बायकोसाठी। येणार आहे केक खायला, खूप कमी लोक आहे आणि केक जास्त झाले, जास्त आले। सो आपल्या बायकोचे फेवरेट केक घेतले आहेत, त्यांनी रसमलाई घेतलाय, नाही रबडी, रबडी रबडी घेतलाय आणि मी डस्ट अफल घेतलाय कारण तिला डस्ट अफल खूप आवडतो। चला आता पुढे जाऊया, पुढे आपल्याला अजून रोज वगैरे बघूया, भेटले तर ठीक आहे, गुलाब वगैरे घ्यायचे ते घेऊ आणि लगेच आपण गाडी सजवायला लागू। 20 रुपये एक गुलाब आहे का माहितीये का, उद्या व्हॅलेंटाईन डे म्हणून। आंटी म्हणजे रोज डे ला पण एवढा भाग नव्हता गुलाब। बरं गाडी सजवण्याचा कार्यक्रम चालू आहे, आपण पटकन गाडी सजवू। सामान डेकोरेशनचं वगैरे गाडी सजवायचा कार्यक्रम चालू आहे आणि कोमल आणि प्रिया दीदी आले आमच्या घरी आहेत तिकडे। सो सर्व रेडी झाल्यानंतर पटकन त्यांना फोन करून बोलू आपण खाली। चालले बायकोच्या मागे, खूप मेहनत चालू आहे खूप। आणि आता बघूया बायको खुश होते का बाबा, बायको खुश झाली पाहिजे बायकोसाठी ज्या मेहनत चालली बाबा। होईल ना भाऊ, एवढी मेहनत करतोय तू तर होणार नक्की। बाते क्या बाते, बहुत हार्ड बहुत हार्ड बहुत हार्ड। तर गाईज तुम्हाला वाटत असेल की आमची गाडी सजवून झाली आहे, तर असं काही नाही आहे, अजून सजवायची बाकी आहे, थोडंसं बाकी आहे। हवा खूप येते बाकी आहे मेरे दोस्त, पूर्ण सेटअप झालाय तुम्ही बघू शकता। आता आपल्याला इथे केक ठेवायचा आहे, केकच्या भोवती फुलं टाकायचे, रोज ठेवायचा आणि रिअल रोज तर तो ठेवायचा ज्याच्यामध्ये रिंग आहे। आणि पटकन मी कोमलला कॉल करून मग बोलवे असं वाटतंय। आय लव्ह यू सो मच कोमल, तुझे नाही समज सकता मेरा प्यार, मी खूप प्रेम करतो पण कधी दाखवलं नाही, असं बोलावं लागेल। फुलांनी सजूया आणि परत भेटूया। झालंय आता फुलांचं पण असा सेटअप केलाय मित्र आणि मैत्रिणींनो, आपला सेटअप पूर्ण झालाय। ठीक आहे मला एवढं काही जमलं नाही खास करायला कारण हवा खूप आहे आणि वाकडं तुकडं झालंय, पण केलंय माझ्याने जेवढं झालं। बघा हा पूर्ण सेटअप केलाय आणि केक बघा, केक दाखवा, केक असं फुलांभोवती ठेवलंय। केक कापू आपण ते आल्यानंतर आणि हा स्माइली ठेवलाय तिला बघताना आणि रिअल रोज मी देईल तिला, पहिले हे सगळं सेलिब्रेट करेल ती, मला वाटतं ह्याच्यात खुश होईल।
त्यानंतर बोलेल मी तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. सो मग आपण ती रिअल रोज म्हणजे गोल्डची अंगठी तिला देऊया. तर मला वाटतं आता तिला फोन करावं आपण सर्व झालंय तर, है ना? येस चला फोन करूया. ला फोन. हॅलो. हां कुठे आहे? हां अरे जरा हॉटेल जवळ ये ना, एक हिसाब करायचा आहे. अरे ये ना, ते म्हणजे जरा या महिन्यात किती काय झालं ते थोडंसं बघायचं आहे. ते ये जरा लवकर, काम आहे पटकन. अरे ये ना बाबा, 5 मिनिटाचं काम आहे, 5 मिनिटं ये, थोडं काम आहे, मग जा. हा ये लवकर आहे. कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या हॉटेलला पण 2 महिने सक्सेसफुली कम्प्लीट झाले. हा 2 महिने आमच्या हॉटेलला पण झाले. अरे ते विसरलेलोच मी, हॉटेलला सुद्धा 2 महिने आले आणि कोमल 3 दिवस झाले. हा 3 दिवस. कोमल 5 मिनिटं देते. सो मला वाटतं ते आल्यानंतर चालू करू. ठीक आहे चला. आमचं सर्व गाडी सजवून पूर्ण झालेली आहे आणि कॉल सुद्धा करून झाला. गोष्ट इकडे, हा जो केक आहे, केकच्या वरती बघा काय. कोमल मला माहिती आहे ते सगळं झाल्यानंतर तू हा ब्लॉग बघणार आहे, तर माझं प्रेम तर खूप आहे त्याच्यात, काही गिनती नाही की हे सगळं केलं म्हणजेच प्रेम दिसतं असं काय नाही. आणि माझ्याने जेवढं झालं तेवढं मी करतोय, आणि मी ह्याच्यासाठी करतोय कारण आपला लग्नाचा पहिले डेज आहेत आणि पहिला व्हॅलेंटाईन डे आपल्या लग्नानंतरचा. सो माझ्याने जेवढं झालं तेवढं करतोय. आता तुझ्यावर आहे, आता बघू तू येणार आहेस, तुला आवडते की नाही ते तू पण बघ. आणि तुम्ही सुद्धा बघा, येते येते ना, निघाली. कोमल आली आहे फायनली. कोमल आली, तिला काहीच माहित नाही. मी खाली जातो आमचा ब्लॉग चालू आहे, तुला सरप्राईज दिसतो बघ तू. जर सांगायचं असत तर मी कशाला डोळे बंद केले असते. आज होऊ शकत का बर्थडे पण नाहीये माझा. आपल्या हॉटेलला 3 महिने झाले ना. सरप्राईज. काळे काळे डोळे झाले. वा व्हेरी नाईस सरप्राईज. शेखर दादा, दीदी, हॅपी व्हॅलेंटाईन डे. अजून एक काहीतरी तुझा आवडता केक आणि हे सर्व फक्त तुझ्यासाठी, बिकॉज लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. तुझा आवडता केक पण आणले आणि अजून एक सरप्राईज आहे. ही छोटीशी गिफ्ट माझ्या काय पाहिजे होती. हॅपी व्हॅलेंटाईन. मी काहीच नाही. आणि खर खर सांग तुला कसं वाटलं. केक कपया झाडे, केक कपया. थँक्यू सो मच फॉर रिंग्स अँड फॉर दिस डेकोरेशन. किती भारी सेलिब्रेशन करताय. आमचं काहीच नाही अजून असं काही. माझ्या लग्नाला 5 वर्ष 4 वर्ष झाले ना. रोज 1 वर्ष वाढतो. आपलं आय लाईक इट. ओ माय गॉड.
ठीक आहे, केक खाऊया परत भेटूया, परत भेटूया. हा तर कोमल, मी आता तुझ्यासाठी एवढं सर्व केलं, तर तुला काय बोलायचं, काय म्हणजे कसं वाटलं तुला? मला खूप भारी वाटलं आणि मला माहित पण नव्हतं की तू हे सगळं काही करशील, कारण की तू कसा बदलला, कसा सुधारला समजत नाही. लग्न झाल्यावर तू सुधारला वाटतो, तू कसा सुधारला समजत. लग्नाच्या आधी पण करायचो, लग्नाच्या आधी कधी व्हॅलेंटाईन डे नाही मिळवला मी, खरं बोलायचं. लग्नाच्या आधी पण करायचा तो असं बोलतोय तुला, तुला नीट ऐकायला नाही येत आहे म्हणून त्याला म्हणून त्याला प्रॅक्टिस आहे की कसं करायचं आणि कसं नाही ते. एकदम परफेक्ट केलेलं ना. असं काय नाही, असं काहीच नाही. मी कधीच डे वगैरे काहीच बनवला नाही, लग्नानंतर पहिल्यांदा बनवतोय. तर तुला आवडलं ना तर विषय तिकड तर इकडे नको घेऊ रे बाबा. बॉबीचा 23 व्हॅलेंटाईन डे आहे, हॅपी व्हॅलेंटाईन डे. 23वा व्हॅलेंटाईन डे बॉबीचा. खरंच आवडलं तुला? खरंच खूप आवडलं. अनएक्सपेक्टेड होतं जे पण बॉबीने केलं ते. थँक्यू सो मच. असा नवरा सगळ्यांनाच भेटो, याच्यासारखा नाही हाच भेटो सगळ्यांना. नाही असं नाही होणार कधी, याच्यासारखा नवरा सगळ्यांना भेटतो आणि माझ्यासारखी बायको पण सगळ्यांना भेटतो. आणि 12 वाजून झालेले आहेत, व्हॅलेंटाईन डे चालू झालाय, तर तुम्हाला सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, नसेल आवडलं, कारण मी एकट्याने काढलं. मला पण बघायला आवडेल, मी आवडल्यावर मी नक्की कमेंट करेल. आणि मला माहित नाही की मी कसा काढला, एकटा होतो. सो ठीक आहे, कसाही काढला असेल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आणि तेच, लाईक करा, खूप सारं प्रेम द्या. मागचे व्हिडिओ नव्या ब्लॉग सोबत नव्या व्हिडिओनी परत भेटूया. मागचे व्हिडिओ खूप सारं प्रेम बघा, रील्स पण बघा, ह्याच्यावरती मी रील्स सुद्धा काढलेली आहे. खूप सारं प्रेम द्या. अरे ही रिंग तर होऊनच गेली, कोमला दाखवायची. ही रिंग ती आहे जी तू माझ्यासाठी चॉईस करून गेली 3 दिवसाआधी जेव्हा आपण येत. मला वाटतं ती मी घेतली तर आहे तशी, पण तू मला घाल प्रॅक्टिस. नाही आधी तू घेतली असं मला माहितीये, पण प्लीज ए आय रिक्वेस्ट की जी प्राईस असेल ती मी पे करेन तुला. दोघांची करू ना, चालेल जाऊ, दोघांची नाही घेणार, माझा हक्क आहे याच्यावरती. तर जेही असेल ते मी तुला पे करेन. I love you forever. love you so much. बाबा मला गोष्ट आठवली. कुठली? आपण तुला आठवत नाही मला माहित, पण आपण जेव्हा कपल होतो म्हणजे 2 वर्षाआधीची गोष्ट आहे, तेव्हा 2.5 वर्ष झाले असतील तेव्हा आम्ही व्हॅलेंटाईन डेज होता वाटतं, हा व्हॅलेंटाईन डेज चालू होता. आणि तेव्हा ना काय तेव्हा रिंग घ्यायची होती हा. आणि माझ्याकडे माझ्या अकाउंटमध्ये होते 1000-2000 पर्यंत होते, ह्याच्या अकाउंटमध्ये पण सेम होते, पण आम्हाला रिंग घ्यायची होती. मग अशी नकली वगैरे नव्हती घ्यायची, आणि वाटत होतं की जर चांगली होतं. आम्ही नकलीच घ्यायला गेलेलो, नकलीच घ्यायला गेलेलो, पण असं वाटलं नाही रे बाबा नाही बरं वाटलं असं. तर आम्ही ना आमच्याकडे फोटो पण आहे तुझ्याकडे, तो आम्ही ऍड करू इकडे बाजूला फोटो. आणि तो फोटो मध्ये आम्ही चांदीची घेतलेली 300-300 रुपयाची जेव्हा रिंग घेतलेली, एक मला एक कोमल आणि मम्मी पप्पा सोबत मीला रिंग घातलेली, आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे मिस केलेलं 2.5 वर्षाआधी. आणि आज ओम साई, म्हणजे सो प्राऊड. आणि तुमचं प्रेम महत्वाचं, म्हणजे तुमचं प्रेम तुम्ही एवढं जास्त जिथे पोहोचलोय की आम्ही एकमेकांना गिफ्ट देऊ शकतो, स्वतःला गिफ्ट देऊ. मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि मला पण रडायला येते, सगळे प्रेम रडायला ते पण येते की आम्ही. अजून एक गोष्ट आठवली मला, सॉरी तुम्हाला बोर होत असेल तर, मला एक गोष्ट आठवली की आम्ही जेव्हा स्कूटी घेतलेली, कोणाला माहित नाही अजून मम्मी त्यांना पण, की बॉबी आणि मी जेव्हा रिसेंटली कपल झालेलो तेव्हा आम्ही स्कूटी बॉबीने घेतलेली. तर मी सांगितलेलं की बॉबीनेच घेतली, तर आम्ही दोघांनी कॉन्ट्रोल काढलेला त्याच्यामध्ये. काय झालं, हां कॉन्ट्रो काढलेला आम्ही त्याच्यामध्ये. तर जेही कॉन्ट्रो होते 10-10 हजार काय असेल ते, आणि 5000 हप्ता होता त्याचा, त्या गाडीचा. तेव्हा त्या स्कूटीचा बोलत होता की मी भरेल
मी भरू शकेल का मला कोमल तू प्लीज मदत करशील का, कारण मला वाटत नाही की मी तेव्हा 5,000 हप्ता भरेल दर महिना. आणि आज सिरियसली एवढा मोठा 50,000 रुपये हप्ता आहे त्याचा. सो म्हणजे एक तुमच्या प्रेमामुळे आणि म्हणजे आम्ही थोडं पुढे जाण्यासाठी प्रयत्न पण केले आणि आज तिथपर्यंत बसले, म्हणजे ब्लॉग्स काढत राहिलो, तुम्हाला एंटरटेनमेंट करत राहिलो, रील्स वगैरे काढले चांगले चांगले, म्हणून तुमचं प्रेम आहे आणि तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आवडतात आणि ह्याच्याहून पुढे आपण जाऊ, तुमचं प्रेम पण असू दे आणि आम्ही तुम्हाला असेच एंटरटेनमेंट करत राहू. सो लव्ह यू सो मच अँड कीप सपोर्टिंग सर्व तुमच्या मुले सिरियसली म्हणजे आम्हाला सपोर्ट करत राहा, नक्कीच तुम्हाला एंटरटेन करत राहू. थँक्यू. तू अजून काय रडते ड्यूड? बस कोमल, आपण खूप काय केलंय, एंड टाइमलाच लाईट घालवली भाईने, एंड टाइमलाच लाईट घालवली. मला दिवस आठवतात ते म्हणून रडतो. तू एवढं नको रडू, ऐक म्हणजे कुठून कितपर्यंत आले त्यासाठी. मी एवढं कशाने रडते, आता तुम्ही पण रडताय. मला कोणी रडत असलं ना मला रडायला, मम्मीला सर्व माहितीये, मम्मी कशी चांदीची रिंग घातलेली आम्ही दोघांनी तुझ्या समोरच, असं बोलून सर्वांना रडवा आता तुम्ही. ए भावा सिरियसली रडते बिकॉज तेवढं आता काय बोलू तुला, स्ट्रगल आणि स्ट्रगल नाही बोलता येणार की ती आनंद अश्रू आहेत रे, आनंदाच्या अश्रू आहेत. बापरे एवढं, दोन महिने दोन वर्ष ती दोन तीन वर्षामध्ये एवढं मोठं अचीव केलं की सांगा, म्हणजे एक्सपेक्ट पण नव्हतं केलं कधी. ओम साईराम आणि यांचं प्रेम. ठीक आहे चल बस झालं, बस झालं, किती रडणार, बस रडा आता तुम्ही पण रडा, रडा तुम्ही पण. ओके चलो चल आता हसता हसता बाय बाय बोल सर्वांना, हसताना बाय बाय.